आणि आता हिंगोली नंतर एक मोठी बातमी येते की नांदेडमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती सध्या हाती येते. आपण पाहतोय आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. अगदी साखर झोपेमध्ये हिंगोली आणि नांदेडमधले सगळे रहिवासी असताना आता अगदी सकाळच्या वेळेमध्येच आता भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. हे दोन्ही जिल्हे भूकंपाच्या धक्क्यानं हादरलेले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. यामध्ये मुख्यत्वे नांदेडमध्ये आणि हिंगोलीमध्ये औंढा, हिंगोली, वसमतसह संपूर्ण जिल्हा भूकंपाच्या धक्क्यानं हादरलेला आहे आणि यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. सध्या अनेक नागरिक रस्त्यावर आलेले आहेत, अनेक घरातील खिडक्या हललेल्या आहेत, फर्निचर, विविध सामान हे जमिनीवर कोसळलेले आहे. अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडे. संजय, आता हिंगोली नंतर नांदेडमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं भूकंपाचे धक्के जाणवल्याचं कळत आहे, नांदेडमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? निश्चितच 7:14 14 मिनिटाला हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे आणि याचं केंद्रबिंदू जे आहे ते हिंगोलीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये दाखवत आहे. आणि 7:14 ही भूकंपाचा धक्का बसल्यानंतर जे नांदेड शहरातील जे नागरिक आहेत, नांदेडमध्ये जे नागरिक आहेत ते घराच्या बाहेर आलेले आहेत. या भूकंपाच्या धक्क्याने एकंदरीत पाहता भीतीचं वातावरण निर्माण झाले आणि मागील 2 ते 3 महिन्यापूर्वी देखील असेच भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि पुन्हा एकदा या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अगदी, पण नांदेडमध्ये प्रशासनाकडनं काही सूचना देण्यात आलेल्या आहेत का नागरिकांना? अद्याप तरी तशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नाहीत, परंतु आता अगदी सकाळी सकाळी हा भूकंप जाणवलेला आहे. अजून तशा कुठल्याही प्रशासनाकडून सूचना आलेली नाही. नक्कीच संजय, तुमच्याकडनं आम्ही वेळोवेळी अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास आपण ही माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आपण साम टी व्हीवरती एक मोठी बातमी सध्या पाहतोय. हिंगोली आणि नांदेडमध्ये सुद्धा आता भूकंपाचे धक्के जाणवलेले, ट्विस्टर स्केलवर 4.2 तीव्रतेचे हे धक्के असल्याची माहिती मिळते आहे.